नमस्कार. आपण या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण आता नक्षत्र बघत आहोत. आता शेवटच्या नक्षत्रापर्यंत पोहोचलो आहोत. आता रेवती नक्षत्र हे 27वं नक्षत्र आहे. रेवती नक्षत्राचे चारही चरण हे मीन राशीत येतात. रेवती नक्षत्राचा स्वामी बुध आणि राशी स्वामी गुरु काय म्हणतो हे आता आपण बघूया. रेवती नक्षत्रातल्या या चारही चरणांच्या बद्दल आधी पहिली माहिती घेऊया. पहिलं चरण धनु राशीत येतं, त्यामुळे त्याचा स्वामी गुरु. दुसरं चरण मकर राशीत येतं, त्याचा स्वामी शनी. तिसरं चरण हे कुंभ राशीत येतं, त्याचा स्वामी ही शनी. आणि चौथं चरण हे मीन राशीत येतं, त्याचा स्वामी गुरु. म्हणजे आपल्याला आतापर्यंत पक्क माहिती झालेलं आहे की नक्षत्र स्वामी, राशी स्वामी आणि जे काही चरण असेल आपल्या जन्माचं, त्या जन्माच्या चरणाचा स्वामी हे आपल्याला आपण कसे घडणार आहोत, आपण काय आहोत हे आपल्याला दाखवून देतं. आता या नक्षत्राबद्दल आधी आपण माहिती घेऊया. 346° 40′ ते 360° ही व्याप्ती या नक्षत्राला दिलेली आहे. अंत्यनाडी आहे, गजयोनी आहे. योनीचा संबंध आपण पाहिलेला आहे की मागच्या जन्मी आपण कसे होतो त्या पद्धतीने त्याचे गुणधर्म आपल्याला ह्या जन्मात थोडेसे दिसून येतात. देवगण आहे, त्यामुळे सात्विकता या नक्षत्रात नक्कीच आहे. मोहवृक्ष हे याचं आराध्य वृक्ष आहे. महादान हे दान करायला, म्हणजे मोठ्या प्रमाणावर दान करायला सांगितलेलं आहे, म्हणून महादान असं म्हटलेलं आहे. पुषा ही देवता आहे. पुषा देवता ही अतिशय शांत आणि शीतल अशी देवता आहे. तिर्यकमुख आहे. अंधदृष्टी आहे, म्हणजे आता या दृष्टीचाही आपल्याला आता उलगडा चांगला माहीत झालेला आहे की आपल्याला हरवलेली वस्तू किंवा हरवलेल्या काही गोष्टी असतील तर त्या कशा सापडतील हे नक्षत्रावरनं आपल्याला कळतं, म्हणून आपल्याला या दृष्टीचा उपयोग होतो. जलतत्व आहे. आता जलतत्वाचाही बद्दल आता चांगलं लक्षात राहिलेलं आहे आपल्याला की जलतत्वाची व्यक्ती ही अतिशय एकमेकांच्यात मिसळून जाणारी आहे, सामावून घेणारी आहे, दुसऱ्याला परोपकारी आहे हे आपल्याला आता पक्कं माहिती. ही तत्व जी आहेत ना ही अतिशय महत्त्वाची आहे. मृदू संज्ञा आहे, म्हणजे मृदुता ह्यामध्ये नक्कीच आहे. ह्या नक्षत्राला 5 आणि 6 हे अंक दिलेले आहेत आणि पुष्कराज आणि हिरा ही रत्न दिलेली आहे. ही आपण आता माहिती घेतलेली आहे. आता आपण बघूयात या नक्षत्राप्रमाणे ही व्यक्ती कशी असेल. बुधाची बुद्धिमत्ता या नक्षत्राकडे भरपूर दिलेली आहे आणि गुरुची उपासना, भूतदया, उदारपणा, मानवता वृत्ती ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आहेत. आणि पुषा देवता काय सांगते तर शांतपणा, एक म्हणजे शीतलता म्हणजे शांतपणा, थंड वृत्ती म्हणजे थंड याचा अर्थ कधी थंड आळशी अशा अर्थी नाही. एखादी गोष्ट समजून गेल्याही अतिशय लोक शांतपणे ऐकून घेणारी लोक आपल्याला दिसतात. आपण लक्षात घेऊयात मीन रास ही 12वी रास येते नैसर्गिक कुंडलिनी आणि ह्या राशीला आपण मोक्षाची रास पण म्हटलेली जाते, म्हणजे मोक्षाच्या स्थानी ही रास येते, म्हणून आपण ह्याच्याकडे या दृष्टीने बघतो. जलतत्व आहे, त्यामुळे मिसळून जाणं किंवा शेवटच्या गोष्टी ह्या पाण्यात विरघळून जातात आणि मिसळून जातात अशा दृष्टीने सुद्धा या राशीकडे आणि या नक्षत्राकडे पाहिलं पाहिजे. हे शुभ नक्षत्र आहे, देवगणी आहे, कारण गण देव आहे, त्यामुळे देवांना आवडेल अशी कर्म ह्या नक्षत्रातल्या व्यक्तींना करायला जरूर आवडतात. म्हणजे काय आवडतात तर धर्माला धरून जाणारे तर आहेतच, सत्कर्म करायला आवडतात. काय आता गुरुचा संबंध आहे त्यामुळे कायद्याच्या दृष्टीने पण वागणारी असतात, म्हणजे उगाचच आपमतलबी वागताना दिसत नाहीत. दयाळू वृत्ती आहे, धार्मिक असतात, अतिशय चतुर असतात, कारण बुद्धी आहे त्याच्याबरोबर गुरुचं चातुर्य हे एकत्र आल्यामुळे अतिशय चतुर पंडित असं म्हणायला हरकत नाही आहे. कायद्याच्या बाबतीतही आपण बघितलं की दुसऱ्याशी त्या विषयानेही बघितलं की गुरु काय करतो तर दुसऱ्याला अन्याय होईल असं कुठलीही गोष्ट होऊ देत नाही, म्हणून कायदा अशा दृष्टीने आपण याचा विचार करतो. दुसऱ्याशी जुळवून घ्यायचा स्वभाव तर आहेच आहे, कारण या तत्वामुळे या नक्षत्रामध्ये आलेला आहे. सत्यप्रिय आहेत, कायदा आला की सत्यप्रियता आली, बुद्धिमत्ता आली. विद्वान लोक ह्या नक्षत्रावर अनेक जन्माला आलेली आहेत, त्याचा अभ्यास तुम्ही अनेक पुस्तकं वाचलीत की लक्षात येईलच. आपण थोडक्यात इथे बघतो आहोत की हे कॉम्बिनेशन काय सांगतं, बुध गुरु हे कॉम्बिनेशन आपल्याला काय सांगतं. मग नक्षत्राचा विचार केल्यावर काय होतं की पहिलं चरण आलं की मग गुरुचं
प्रभुत्व जास्त वाढतं, त्याचं कारकत्व जास्त वाढतं. शनी झालं की उशिरा मिळतं पण चांगलं मिळतं किंवा दीर्घकाळ असतं. कायद्याला शनी तर कायद्याचा कारक आहे, त्यामुळे दुसरं आणि तिसरं चरण तर शनीच आलं आहे आणि परत चौथं चरण गुरुचं आहे, म्हणजे इथे गुरुचा प्रभाव जास्त आहे हे आपल्याला नक्की दिसेल. ही लोक आश्रित नक्षत्र हे आपण असायला म्हणतात कारण बुधाचं आहे नक्षत्र, ह्याला महत्त्व आहे. कारण गुरु जरी असला तरी सुद्धा बुध हा अल्लड आहे, दुसऱ्याचा हात धरल्याशिवाय तो काहीच करू शकत नाही, दुसऱ्याशिवाय त्याला काही करता येत नाही, म्हणून हे नक्षत्र आश्रित आहे हे लक्षात ठेवण्यासाठी म्हणून मी सांगते. हे कुठे पुस्तकात लिहिलेलं तुम्हाला नक्की सापडणार नाही, पण आपल्याला आश्रित नक्षत्र म्हटल्यावर हे का असू शकतं हे एक आपला अभ्यास करताना या गोष्टी शोधल्या पाहिजे. गुरुचं आहे, बुद्धिमत्ता आहे, सगळं आहे, परंतु बुध आहे, अल्लड पण आहे, त्यामुळे आश्रित नक्षत्र आहे. म्हणजे ह्या लोकांना कोणाचा तरी सपोर्ट लागतो वरती येण्यासाठी, उच्चीवर जाण्यासाठी. ही लोक कशी असतात तर सुशिक्षित आहेत, कारण बुद्धिमत्ता असल्यामुळे आणि न्यायाने वागणारे असल्यामुळे, सदाचरणी असल्यामुळे, शिक्षण चांगलं असतं, चांगल्या समाजात राहायला आवडतं, चांगल्या पद्धतीने जगायला आवडतं, त्यामुळे सुशिक्षित लोक असतात, सुखवस्तू असतात, बुद्धिमानता आपण तर सातत्याने म्हणत आहोत. मग कुठल्या प्रकारच्या वर्गामध्ये मोडतात, कुठल्या प्रकारचं काम करू शकतात, तर हे बँकांमध्ये, सरकारी खात्यामध्ये आश्रित नक्षत्र आहे. बँकेत काम करतात म्हणजे कोणीतरी वरती असतं, त्यांच्या बरोबरीने हे काम करत असतात. एकटा माणूस बँक चालवत नाही, किंवा सरकारी कार्यालयात किंवा कुठल्याही ऑफिसेसमधनं एकटा माणूस काम करत नाही, म्हणजे कोणाच्या तरी बरोबरीने काम करतं. ह्याला आपण थोडक्यात आश्रित म्हणूयात की त्याच्या जोडीने काम केलं जातं. एजंट बुधाची आता कारकत्व बघूयात, ती इथेही लागू होतात. एजंट आहेत, विक्रेते आहेत, सेल्समन आहेत, खाजगी कंपन्यांमध्ये काम करणारे लोक दिसतात, विमा कंपन्यांमध्ये काम करणारे दिसतात. कारण मीन राशी व्यवस्थानी येते, त्यामुळे पैसा खर्च करणं सुद्धा या इथे बघितलं जातं. आणि बारावं स्थान, मीन राशी जी बाराव्या स्थानी येते नैसर्गिक कुंडलिनी, प्रवासाचं स्थान आहे हे, परदेशाचं स्थान आहे, त्यामुळे प्रवासाच्या संबंधित ज्या कंपन्या आहेत, प्रवासाच्या संदर्भात जी कामं केली जातात, तिथेही कामं करताना आपल्याला लोक दिसतात. म्हणजे आश्रित नक्षत्र म्हणजे अगदी यांच्या काही होणार नाही का, नाही नाही, ही सुशिक्षित आहेत, परंतु एकट्याने धाडसाने खूप काही मोठं काम करताना दिसत नाही, परंतु बुद्धिमत्ता असल्यामुळे जिथे ते काम करतात तिथे ते चांगल्या पदावर जाऊ शकतात. असा त्यातला तुम्हाला फरक जाणवेल की स्वावलंबानी मोठं होणं आणि एखाद्याच्या ठिकाणी जाऊन तिथे एक एक पायरी पुढे वरती जाणं ह्याच्यात थोडा फरक आहे, हा आपल्याला इथे नक्की दिसून येईल. ह्या नक्षत्राचं आजारपण किंवा ह्या बघूयात काय एकंदरीत आरोग्याच्या दृष्टीने काय आहे, तर शनीचा संबंध आहे आणि इथे कुठेही मंगळाचा संबंध येत नाही किंवा रवीचा येत नाही, त्यामुळे काय म्हणूयात आपण, अतिशय दाहक असे आजार नाही आहेत इथे. जे आजार आहेत ना हे थंडावामुळे होणारे आजार आहेत. पोटाचे आजार, बुधाचा संबंध आहे, गुरुचा संबंध आहे, त्यामुळे पोटाच्या संबंधातले आजार आहेत. त्यामुळे थंडी, सर्दी, पोट साफ न होणं, कारण शनी आहे, शनी काय करतो तर अटकाव आणतो, प्रत्येक गोष्टीला अटकाव आणतो. त्यामुळे आणि शेवटची हे नक्षत्र आहे, त्यामुळे पोट साफ न होणं, नंतर जलतत्वाचा संबंध असल्यामुळे पाण्यातनं किंवा ह्याच्यातनं यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारचे आजार होऊ शकतात, म्हणजे अपचन होणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी कुठल्या माध्यमाने होतील तर जलाच्या संबंधात, कुठल्याही लिक्विडच्या संदर्भात होऊ शकतात. रक्ताचे आजार जे असतात, रक्ताचा कॅन्सर आहे, रक्तदोष आहे, हे प्रकार इथे दिसून येतात. दमा, कफ आणि मीन राशीकडे काय येतात तर पावलं येतात, शरीराचा भाग काय येतो तो पावलं येतात. त्यामुळे पावलांची जळजळ, जळजळीपेक्षा ना तिथे भेगा पडणं आणि अशा गोष्टी ज्या पावलाला त्रासदायक आहेत त्या सगळ्या आपल्याला इथे दिसून येतात. म्हणजे आता आपल्याला लक्षात येईल की आजारपण आपण नक्षत्रावरनं कसं शोधायचं, तर नक्षत्रस्वामी काय आहे, त्याचे काय काय कारकत्व आहेत आजारपणाच्या दृष्टीने, राशी स्वामी काय आहे, त्याची कारकत्व काय आहेत, ती रास कुठल्या स्थानात आहे, त्या स्थानावरनं शरीराचा भाग आपल्याला ठरलेला आहे, त्या संबंधितले आजार आपल्याला दिसून येतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं कारकत्व हे आता आपल्याला पक्क झालंच पाहिजे, हे गेल्या 27 नक्षत्र बघताना तुम्हाला नक्कीच लक्षात आलेलं असेल.
आता हे शुभ नक्षत्र आहे तर मग हे आपण बघूयात कशासाठी याचा मुहूर्तामध्ये काय काय विचार केला तो. तर अतिशय शुभ असल्यामुळे सर्व शुभ कार्यासाठी बघितले याचा विचार केला जातो. मुंज आहे, विवाह आहे, गायनारंभ म्हणजे गाण्याचे क्लासेस सुरू करणं, जमिनीत नांगरणं, सगळी जी चांगली कामं आहेत, घराचा पाया घालणं, घर बांधणं, नंतर राज्याभिषेक करणं, असे जे सगळी शुभ कार्य कधी कान नाक टोचणं इतपासनं सगळ्या गोष्टी ज्या शुभ मानल्या जातात त्या सगळ्या कार्यासाठी हे रेवती नक्षत्र अतिशय शुभ आहे. या पद्धतीने आपण आत्ता 27 नक्षत्र पाहिली. 27 नक्षत्र बघत असताना मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टी आता आपण इथे शिकलेलो असू की प्रत्येक ग्रहाचं कॉम्बिनेशन चरणस्वामी याचा आपण कसा कसा संबंध जोडत गेलो आणि ते कसं कसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला हे आपण अतिशय थोड्या स्वरूपात खूप काही मिनिटात आपण हे शिकतो आहोत. कुठलंही शास्त्र, कुठलाही अभ्यास हा काही मिनिटात अभ्यासता येत नाही, त्यासाठी अतिशय दीर्घकाळ अभ्यास करावा लागतो. पण हे आपण का बघत आहोत की जेणेकरून ह्या नक्षत्राबद्दल एक उत्सुकता निर्माण व्हावी, या शास्त्राबद्दल एक उत्सुकता निर्माण व्हावी आणि त्यांनी आपण इतर पुस्तकं वाचली जावीत किंवा त्याचा अभ्यास केला जावा ह्यासाठी आपण हा व्हिडिओ करत आहोत. एक थोडक्यातली माहिती आपण ह्या नक्षत्रामार्फत दिलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण 27 नक्षत्र बघितलेली आहे. आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यामुळे जे जे नवीन व्हिडिओ येत आहेत ते तुम्हाला सगळे त्याचं नोटिफिकेशन येईल, समजतील आणि मलाही एक हुरूप येतो तुमच्या सबस्क्राईब केल्यामुळे, तुम्ही लाईक केल्यामुळे. शेअरही करा, ज्यांचे ज्यांचीही नक्षत्र आहेत त्यांनाही शेअर करा. ज्यांना अभ्यासामध्ये रुची आहे या सगळ्यांना शेअर करा, जेणेकरून ह्या शास्त्राचा आपण विस्तार करण्याचा प्रयत्न करूयात. विस्तार करण्यापेक्षा हे शास्त्र काय आहे याची ओळख करून घेऊयात. विस्तार करायचा की नाही हा पुढची गोष्ट आहे, पण निदान आपलं हे पूर्वापार चालत आलेलं शास्त्र नक्की काय आहे हे तर आपण नक्की शोधलं पाहिजे. ह्यासाठी हे व्हिडिओ बघायला पाहिजेत आणि सबस्क्राईब केले जरूर पाहिजे. तर आपण पुढच्या व्हिडिओला भेटूया आणि ह्याबद्दल आपले नमस्कार. नमस्कार, मी ज्योतिषशास्त्री आभा करंदीकर. मी माझ्या पुस्तकाबद्दल माहिती सांगत आहे. माझा यूट्यूब चॅनल आहे आणि यूट्यूब चॅनलमार्फत ज्योतिषशास्त्र बेसिक शिकवलं जातं. तिथे अनेक जणांची मागणी झाली की मॅडम तुमच्या नोट्स आणि किंवा पुस्तक जर विक्रीसाठी असेल तर आम्हाला हवं आहे. आणि ह्याच मागणीच्या माध्यमामुळे माझा अभ्यास याच नावाने पुस्तक माझं प्रकाशित झालेलं आहे. या पुस्तकामध्ये पंचांगाबद्दल माहिती आहे, ग्रह, राशी, नक्षत्र, अजून बरीचशी माहिती या पुस्तकात दिलेली आहे. तर ह्या पुस्तकात हे तुम्हाला घरपोच मिळू शकतं. अतिशय कमी किमतीमध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे. ह्यासाठी माझा संपर्क क्रमांक आहे 7498516257 हा व्हॉट्सअप क्रमांक आहे. याच्यावर आपण फक्त मेसेजच करू शकता, मेसेज करून ह्या पुस्तकाची मागणी करू शकता. कुरिअर चार्जेस मात्र अतिरिक्त आहे, म्हणजे एक्स्ट्रा द्यायला लागतील, कारण परगावी देण्यासाठी कुरिअर हे माध्यम वापरावंच लागणार आहे. तर ह्या पुस्तकाला जास्तीत जास्त मागणीनी तुम्ही विकत घ्यावं आणि एकमेकांना प्रेझेंट द्यावं की जेणेकरून ज्योतिषशास्त्र काय आहे किंवा ग्रहराशी काय आहे हे आपल्या सगळ्यांना समजू शकेल. या सोप्या भाषेत दिलेल्या पुस्तकाचं आपण जास्तीत जास्त खरेदी करावी यासाठी मी तुम्हाला विनंती करते. मी परत मराठीमधनं नंबर सांगते आता 7498516257. मी पुण्यात आहे, पुण्यातून तुम्हाला हे पुस्तक उपलब्ध होणार आहे. तर ह्या पुस्तकात जास्तीत जास्त तुम्ही विकत घ्यावं अशी मी मला विनंती करीन. नमस्कार.